पुंडलिक निघाले, कलीने भरपूर काय काय केलं भक्त पुंडलिक, पण श्रद्धा कशी असावी तर पांडुरंगासारखी। काय केलं भक्त पुंडलिकाने? स्वतःच्या आई वडिलांच्या खांद्याला रशी बांधली, स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं आणि भक्त पुंडलिक नाचत होते। पण भक्त पुंडलिकाने स्वप्न पडलं, भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली की प्रत्यक्ष वैकुंठातून पांडुरंगाला पंढरपुरामध्ये यावं लागलं। का? कारण आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती केली। जर भगवंताला जर भगवंत प्रसन्न होत असेल तर माझं माय बाप रसिक, तुम्ही जर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती केलात तर 100% तुमचं कल्याण होईल, कल्याण होईल। कारण आपल्या आई वडिलांसारखं खरं दैवत या जगामध्ये नाही आहे। जिवंत दैवत असेल तर ते आपल्या आई वडील। म्हणून पांडुरंग 28 युग त्या भक्तांसाठी उभा आहे। पण 28 युग मंडळी, आपण जी ब्रह्मानंद टाळी वाजवतो त्या टाळीमध्ये 28 युग आहेत। हे हाताची जी पेरा आहोत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 and 14, 14 2 28। आता वाजवा पांडुरंगासाठी जोरात टाळ्या, अरे पांडुरंगापर्यंत पोहोचली पाहिजे। म्हणून 28 युग तो पांडुरंग विठेवरती उभा आहे। म्हणून आई वडिलांची मनापासून भक्ती करा। खरं एकनाथ महाराजांसारखी भक्ती झाली पाहिजे, नामदेव महाराजांसारखी भक्ती झाली पाहिजे। खरं एकनाथ महाराजांनी ज्यावेळी गंगेचं पाणी रामेश्वराच्या पिंडीवरती घालण्यासाठी एकनाथ महाराज निघाले, पण एकनाथ महाराजांना वाटेमध्ये गाढव दडपडत दिसलं, कुठचा न विचार करता एकनाथ महाराजांनी ते गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये भरवलं। त्यावेळी सर्व लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये का भरवताय? तर एकनाथ महाराजांनी सांगितलं की त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे। माझ्या माय बाप रसिकांचा आत्मा हाच खरा मी परमेश्वर समजतो। तर कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ सर्व काळ। आत्मा हाच खरा परमेश्वर आहे। पहिलं रूपाचा अभंग सादर करतो, 100% मनोरंजन होणार। या ठिकाणी मोठमोठे भजन सम्राट या ठिकाणी आले आहेत, सुप्रीम मिस्त्री बरोबर चिंतामणी गुवांचे पट्ट शिष्य सुप्रीम मिस्त्री गुवा, त्याचप्रमाणे आमचे दुर्वास गुरु गुवा, त्याचप्रमाणे दया भिडिये गुवा या ठिकाणी आलेत, गणेश जांभळे गुवा या ठिकाणी आलेत, गाडी गावकर आमचे मृदुंगमणी गुरव सोम गाडी गुवा या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक मनापासून आभार मानतो। रूपाचा अभंग सादर करतोय। तुका किती आज मुकळ घालू चिंती बघा, अरे गावठी खरोखर पहिली सवारी आणि तसं तो पोचलेलो आहे, दिसलो बारीक तुमका तरी पोचलेलो। तो काय करणार आता? तो निसतो ढुसकी मारणार आहे। आपल्या कर्मात वरशी लक्षात ठेव, देव कशी लावूची होती बघ। अरे ह्यो तसं पोचलेला तुमचं माहिती नाही, एकदा काय झाला आता कळ काढू कवी नाही। आता कसं 10 वाजले की पोलीस आपले बिचार लाईन लावणार, ते रेशनला लावतात तसे। असं आता मनोरंजन हो कवा बरोबर बुवा, आय लव्ह यू पैसे वसूल करणार तो, पण कधी तुमका काय खुश करणारो नाही हो, लय कांड्याचो राय हो। एकदा ट्रेन मध्ये आमचे बुवा चढले आणि आमच्या बुवांका उठली खाल, दोन्ही गुवांचे वरती आतो, मरणाची गर्दी, दिवाळी ट्रेन तुमचा माहिती आहे, भरपूर गर्दी, पुढे गर्दी, पाठी गर्दी, भरपूर गर्दी आणि बुवांकडे तांदूळ दोन दोन गोणी होत्यो आणि बुवानी वरती हात असे धरला आणि आमच्या बुवांका उठली खा। अजिबात वाईट सांगणार, बुवांका उठली खा, जाता खांदवायचा कसा? हळूच हात आपलो खाली येतो घेतला आणि खांदू सुरुवात केला, खांदू सुरुवात केल्यावर साईड लावतो भाई येतो म्हणता क्या करत आहे बुआ? म्हणतात मेरे को खाजू दे, मैं खा जाऊ है भैया। म्हणता लेकिन तेरा खाजो मेरा क्यों खा जाऊ है? असो हे कांड्याचो राबतो बुआ। आता बिंदास बोल, थोडी कळ काढतो कारण की आम्ही एका वयाचे आहो, त्यामुळे एका कसा नवीन बुआ। आता तुका काय टेप लावूची? कारण की माझा परम मित्र जोईल बुआ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आमचे भजन सम्राट सागर जोईल बुआ खरोखर ते सुद्धा या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांच्यासाठी जोरात आणि त्यांचं स्वागत करा। ते कामामध्ये व्यस्त आंब्याच्या काय लिहित थोडा म्हणतो, कारण की मी उगाच कळ काढत नाही। कसा माहिती आता युट्यूबला टाकले
सुद्धा जबाब दिला. आता सिनियर बुवा काय करतो, कोण काय करता, हे तो पत्तो नाही. पण त्या ठिकाणी भजन कशा प्रकारे उदय पारकर भजन करतो ह्या काय नाही, फक्त स्वतःचा मोठेपणासाठी टाकण्यात उदय बुवाना लायकीचा जबाब दिला. ह्या आता उद्या करणार, म्हणजे तुम्ही नाही माझे कातवन गाव म्हणजे म्हणतो माझो, पण तिकडे रत्नागिरी तालुक्यात झाला. मायबाप्रती मी चांगल्या प्रकारे भजन करणार का लोकांसाठी. या ठिकाणी आमचे या मंडळाने आम्हाला परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी ही संधी दिली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे बुवा. बरोबर, रूपाचा अभंग सादर करतोय, 100% मनोरंजन होणार. आता त्यांना चान्स दिलेला, किती पेवतात ते बघूया.